तर ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. तर नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपनं कोणताही उमेदवार दिला नाही, तसंच पाठिंब्याविषयी अद्याप आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली नाहीये आणि त्यामुळेच या निवडणुकीमधील सस्पेन्स हा दिवसागणित वाढत चाललेला आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये शहकाटशहाचं राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सत्यजित तांब्यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस पुरती गोंधळल्याचं चित्र आहे. तर भाजपनं या मतदारसंघात उमेदवार दिला नसल्यामुळं निवडणुकीतील सस्पेन्स वाढलाय. खर तर काँग्रेसला शह देण्यासाठी ऐनवेळी भाजपनं ही खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तेही अपक्षत आहे, त्यामुळे मला वाटतं भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही एमपी फॉर्म या निवडणुकीत नाही आहे. जे काही मी आता माहिती घेतली आहे, त्यामुळे आता अपक्षाची लढाई आहे असं दिसत आहे. नाही, त्यांना पाठिंबा मागितला तर आम्ही विचार करू, मागितला तर विचार करू. काँग्रेस बंडखोर सत्यजित तांब्यांना भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर तसे संकेत भाजप नेत्यांनी यापूर्वीच दिले, त्यामुळे तांब्यांची बंडखोरी ही भाजपची राजकीय खेळी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर भाजपनं थोरात तांबे कुटुंबात फूट पाडल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातोय. या निवडणुकीत सुरुवातीपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सुधीर तांब्यांनी मुलगा सत्यजितसाठी ऐनवेळी माघार घेतली, तर भाजपनं उमेदवार न देता सत्यजित तांबेंसाठी एक प्रकारे वाट मोकळी करून दिल्याचं बोललं जात आहे. कोणी कोणाकडे जावं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, म्हणून मी जनतेकडे आणि सामान्य व्यक्तीला संधी देणाऱ्या महाविकास आघाडीकडे बघते. नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्षांमध्ये सामना होणार आहे. काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे आणि अपक्ष शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र या लढतीत सध्या तरी भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.